हाय फ्रेंड्स, ई मैथ्स ट्यूटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी विषय गणित दिवस पहिला अभ्यासणार आहोत। आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा। घटकाचे नाव आहे भौमितिक रचना, क्षेत्राचे नाव आहे भूमिती आणि उपघटक आहे त्रिकोणाचे कोणदुभाजक व लंबदुभाजक। संबोध कोपरा कोणदुभाजक। शेजारच्या आकृतीत किरण बी एम मुळे काय होतात, कोणाचे दोन समान भाग झालेले आहेत म्हणून किरण बी एमला कोण ए बी सीचा दुभाजक म्हणतात। हा किरण बी एम कोण ए बी सीला दोन समान कोनात विभागतो म्हणून बी एमला कोण ए बी सीचा दुभाजक असे म्हणतात। रेषाखंडाचा दुभाजक किरण बघा, या ठिकाणी किरण रेख पी एस चा बिंदू एम हा मध्यबिंदू आहे। हा पी एसचा बिंदू एम हा मध्यबिंदू आहे। रेषा सी डी, रेषा सी डी ही लंब आहे त्यामुळे सी डीला रेख पी एसचा लंब दुभाजक असे म्हणतात। या ठिकाणी हा पर लंब दुभाजक आहे, लंबसुद्धा आहे, दुभाजक म्हणजे त्याचे काय दोन समान भाग करतो म्हणजे त्याला दुभाजक असे म्हणतात। ओके, नेक्स्ट त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकांचा गुणधर्म। ट्रेस पेपरवर त्रिकोण काढा, वरील कृतीचा वापर करून त्रिकोणाचे कोण दुभाजक काढा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या। त्रिकोणाचे तिन्ही कोण दुभाजक एकाच बिंदूत जातात व त्यामुळे कोण दुभाजक हे एक संपाते आहेत। त्रिकोणाचे आय ए आय बी या ठिकाणी व आय ए आय बी आय सी ओके यांची लांबी समान आहे का, तर हो यांची लांबी काय आहे समान आहे होय। त्यानंतर त्रिकोणाचे लंब आय ए एवढे लांबीचे आय बिंदू केंद्र मानून वर्तुळ काढल्यास त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करेल का, याचं पण सुद्धा उत्तर आहे होय। तिन्ही बाजूंना काय करेल, वर्तुळ स्पर्श करेल। ओके, नेक्स्ट त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकांचा गुणधर्म। आता या त्रिकोणाच्या हा एक लघुकोण आहे, पहिला जो त्रिकोण दिसतो तो लघुकोण त्रिकोण आहे। लघुकोणाचे लंब दुभाजक काढले, तिन्ही बाजूंचे लंब दुभाजक काढलेले आहेत आणि तिन्ही बाजूचे लंब दुभाजक एका बिंदूमध्ये छेदतात आणि हा बिंदू वर त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे। प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एक संबंध आहेत का, हो किंवा होय आहेत। ओके, या ठिकाणी हा काटकोण त्रिकोण आहे, काटकोण त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंब दुभाजक या बिंदूत छेदलेले आहे आणि हा बिंदू कर्णावर आहे। ओके, आणि तो बिंदू कर्णाच्या काय निंपट असतो। त्यानंतर विशाल कोण आहे, विशाल कोणा त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंब दुभाजक ही व त्रिकोणाच्या बाह्यभागात छेदतात। ओके, बाह्यभागात छेदतात म्हणजे या ठिकाणी सी एक्स सी वाय सी झेड ही अंतरे समान आहेत का, ही सुद्धा सी एक्स सी वाय सी झेड ही सुद्धा समान आहेत। ओके, हे पण उतरेल होय। ओके, सो नेक्स्ट केंद्र सी मानून सी एक्स एवढ्या लांबीचे वर्तुळ काढल्या ते त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना शिरोबिंदूतून जातो काय, सी एक्स ओके ही जातो त्रिकोणाच्या तिन्ही बिंदू जातो काय, तर उत्तर याचं सुद्धा उत्तर आहे होय। ओके, नेक्स्ट आता आपण त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून वर्तुळ जातो तेव्हा त्या वर्तुळाला परिवर्तुळ म्हणतात, त्याच्या केंद्रबिंदूला परिकेंद्र असे म्हणतात आणि बिंदू सीला परिकेंद्र आपण म्हणू शकतो का, तर होय उत्तर येईल होय। ओके, नेक्स्ट काय समजले आपण यातून, ज्या किरणामुळे कोणाचे दोन समान भाग होतात त्या किरणाला किरणाला कोण दुभाजक म्हणतात आणि रेषाखंडाचा लंब असणारी रेषा जर रेषाखंडाचे समान दोन भाग पाडते
त्या रेषेला लंब दुभाजक म्हणतात. त्रिकोणाचे कोण दुभाजक एक संपाते असतात त्या संपात बंदीला अंतर्मध्य असे म्हणतात. त्रिकोणाचे लंब दुभाजक एक संपाते असतात त्यांच्या संपात बिंदू परिकेंद्र असे म्हणतात. ओके, त्यानंतर आपले सराव कोपरा दिलेला आहे. रचना करा, 5 सेमी लांबीचा रेषाखंड काढून त्याला त्याचा लंब दुभाजक काढा. दुसरं आहे 100 अंश मापाचा कोण काढून तो कोण दुभाजक काढा. असे दोन आपले रचना करायचे आहेत. आणखी त्यानंतरचा प्रश्न, ह्या आता रचना आपण करणार आहोत त्या अगोदर हा आकृतीचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा. म्हणजे ह्या ज्या वरती आकृत्या दिलेल्या आहेत या 3 यांचं निरीक्षण करून आपल्याला खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. ओके, त्यानंतर तिसरी रचना आहे, काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या भुजांचे लंब दुभाजक काढा आणि त्याचा संपात बिंदू कुठे आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ह्या 3 आपण रचना करणार आहोत. त्या अगोदर हा एक प्रश्न आपण पूर्ण करून घेऊया. त्रिकोणाच्या लंब दुभाजकांचं संपात बिंदू स्थान लघुकोन त्रिकोणाच्या अंतर्भागात, त्रिकोणाच्या अंतर्भागात लिहा, त्रिकोणाच्या समोर लिहा. या ठिकाणी अंतर्भागात. ओके, देन काटकोन त्रिकोण त्रिकोणाच्या कर्णाच्या मध्यबिंदूवर, विशालकोन त्रिकोण त्रिकोणाच्या बाह्य भागात. हे कुठे आहेत? बाह्य भागात आहे. ओके, कळलं आहे. लघुकोन त्रिकोण असेल तर त्याच्या अंतर्भागात असतात संपात बिंदू, काटकोन त्रिकोण कर्णावर असतो आणि विशालकोन त्रिकोणाच्या संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. एकदा आकृती बघून घ्या. या ठिकाणी बघा, हे संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे. हा लघुकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे वर कर्णावर होता आणि हा विशालकोन त्रिकोण त्रिकोणाच्या बाह्य भागात हा संपात बिंदू होता. हे आता आपण पाहिलं आहे. आता यानंतर आपण दिलेल्या रचना पूर्ण करूया. पाच सेमी लांबीचा रेषाखंड काढून त्याचा लंब दुभाजक काढा. या ठिकाणी 5 सेमी लांबीचा रेषाखंड मी काढलेला आहे. तुम्ही पट्टीच्या साईने तो मोजून काढायचा आहे 5 सेमी. ओके, 5 सेमी दिसत आहे तुम्हाला. या ठिकाणी 5 सेमी काढलेला आहे. आता दुभागूया. दुभागण्यासाठी कंपास घ्या. कंपासचं लोखंडी टोक एका बिंदूवर ठेवा. ह्या 2 बिंदू असतात रेषाखंडाला, हा एक बिंदू आणि हा एक बिंदू. ओके, तर पहिल्या बिंदूवर ठेवला आहे आणि अंतर निम्म्यापेक्षा जास्त घेतले. निम्म्यापेक्षा जास्त घेऊन काय करायचं आहे? वरच्या बाजूला 1 कंस आणि तेच अंतर घेऊन आपण काय करूया? खालच्या बाजूला 1 कंस. ओके, केला. आता लोखंडी टोक या बिंदूवर ठेवा इकडच्या, आणि वरचा जो कंस काढला आहे त्याला कट करा आणि खालचा जो कंस काढला आहे त्याला काय कट करा. आता आपण काय करूया? ह्या दोन्ही जिथे छेदलेले आहेत हा बिंदू छेदनबिंदूतून जाणारी रेषा काढा. ती रेषा म्हणजेच या रेषाखंडाचा लंब दुभाजक असेल. ओके, तर रेषा काढून घेऊ. या प्रकारे रेषा काढलेल्या ही आहे या रेषाखंडाचा लंब दुभाजक. या ठिकाणी लंब चिन्ह काढा आणि हा दुभाजक काय करतो? 2 समान भाग करतो. म्हणून असे 2 समान भाग किंवा असं 2 इक्वल साईन दाखवा. कळले? त्यानंतर लंब दुभाजक प्रत्येक विद्यार्थ्याला कळलं असेल. आता त्यानंतर कोण दुभाजक आपण काढणार आहोत? 100 अंश मापाचा कोण काढूया. आणि अगोदर आपल्याला 100 अंश मापाचा कोण काढायला लागेल. त्यासाठी या बाजूला तुम्ही एक असे एक बाजू काढून घ्या कोणाची. त्यानंतर हा जो कोण मापक आहे हा बिंदू आणि हा इथला बिंदू व्यवस्थित जुळवून घ्या आणि ही रेषा आणि ही रेषा एकमेकांवर व्यवस्थित जुळवून घ्या म्हणजे कोण चुकणार नाही. ओके, त्यानंतर ज्या बाजूला हा किरण आहे त्या बाजूने 0, 10, 20, 30, 40, 50, 60 मोजत चला. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 या ठिकाणी येते. त्या ठिकाणी खूण करा आणि कोण तुम्ही काढू शकता. आपल्याला हा बिंदू जो मार्क केला आहे आणि हा आरंभ बिंदू यातून जाणारा काय करूया? किरण काढूया किंवा कोणाची दुसरी बाजू काढून घेऊया. या प्रकारे आपण 100 अंशाचा कोण काढलेला आहे. आता याचा दुभागायचा आहे. कंपास घ्या, लोखंडी टोक या आरंभ बिंदूवर ठेवा आणि ठराविक अंतर घ्या. कंपासमध्ये मोजून कितीही घेऊ शकता. प्रत्येकाचं उत्तर अंतर वेगवेगळं असू शकेल. आता हे अंतर घेतल्यानंतर या बाजूवर 1 कंस मारा आणि तेच अंतर घेऊन या बाजूला 1 कंस करा. आता 1 कंस मारल्यानंतर तुम्ही अंतर बदलात तरी चालेल किंवा तेच अंतर घेतलात तरी हरकत नाही.
ओके आता मी तेच अंतर घेतलेलं आहे, बदललेलं नाही. आता लोखंडी टोक या कंसावर ठेवलं आहे, जिथे हा कंस छेदलेला आहे या बाजूला, त्यावर त्याच बिंदूवर आपण हा कंस ठेवलेला आहे. या बाजूला एक कंस मारला आहे अंतर्भागात. आता मी लोखंडी टोक हा आपण ह्या बाजूला जो कंस मारलेला आहे त्या कंसावर ठेवलेला आहे, आणि जो अगोदरचा कंस मारला आहे त्याला काय करूया, या प्रकारे कट करूया किंवा छेदूया. ओके, त्यानंतर जो हा जे दोन्ही कंसांचा छेदबिंदू आहे तो आणि हा आरंभबिंदू, यातून जाणारा एक रे काढून घ्या. हा रे म्हणजेच या कोणाचा दुभाजक आहे, म्हणजे बघा हे हा कोण आणि हा कोण दोन्ही समान कोण असणार आहेत. किती मापाचे असतील ते? 50-50. तुम्ही मोजून बघा, हा 50 असेल आणि हा कोण 50 मापाचा असणार आहे. आपण रेषाखंड दुभागलेला आहे, कोण दुभागलेला आहे, आणि तिसरा आता तिसरी रचना करायची आपल्याला, त्याचा प्रश्न बघूया. एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या भुजांचे लंब दुभाजक काढा, त्यांचा संपात बिंदू कुठे आहे आपल्याला विचारलेला आहे. अगोदर आपण काटकोन त्रिकोण काढू घ्या, त्यासाठी एक कोणाची बाजू काढून घेऊया. या ठिकाणी आपण कोणाची बाजू किती अंतर किंवा या ठिकाणी बाजूंची मापे दिलेली नाही, तुम्ही अंदाजे किती बाजूची लांबीची बाजू काढू शकता, मोजून घेतला तरी चालेल किंवा न मोजता घेतला तरी चालेल. आता आपण एक बाजू काढून घेऊया. या प्रकारे एक कोण त्रिकोणासाठी एक बाजू काढलेली आहे. आता आपल्याला काटकोन त्रिकोण काढायचं आहे, म्हणजे एक 90 कोण असणं आवश्यक आहे. आपण या ठिकाणी 90 कोण काढूया कोण मापकाच्या साहाय्याने. ओके, कुठे आहे? 0, 10, 90 कोणत्याही बाजूने घेतला तरी तो त्याच ठिकाणी येईल. 90 वरती खून करा आणि हा जोडा. ओके, हा बिंदू आणि हा बिंदू जोडून घ्या. 90 मापाचा आपण कोण काढलेला आहे. आता हा बिंदू आणि हा बिंदू काय जोडून घ्या, म्हणजे त्रिकोण तयार होईल. आपल्याला त्रिकोण काढायचं आहे काटकोन त्रिकोणात, हे बिंदू जोडून घेऊया. या प्रकारे बिंदू जोडले आहेत म्हणजे हा त्रिकोण तयार झालेला आहे. आता आपण तिन्ही बाजूंची लंब दुभाजक काढूया. अगोदर या बाजूचा लंब दुभाजक काढूया. कंपास घ्या, कंपासचं लोखंडी टोक या बिंदूवर ठेवा आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. घेतलं निम्म्यापेक्षा जास्त अंतर? ओके, दिसतंय तुम्हाला निम्म्यापेक्षा जास्त अंतर. ओके, आता काय करायचं, या बाजूला लंब दुभाजक असं उभा असेल, मग काय करूया, वरच्या बाजूला एक किंवा आणखी थोडंसं अंतर मी जास्त घेतोय. ओके, मी एवढं घेतले, वरच्या बाजूला एक कंस आणि तेच अंतर घेऊन खालच्या बाजूला एक कंस. ओके, आता अंतर आपण या ठिकाणी ठेवूया, कारण आपण खालची आडवी बाजू दुभागतोय आणि याला काय करा, कट करा आणि आता हे जोडून घ्या. या बाजूचा आपण कोण दुभाजक काढलेला आहे, आता या बाजूचा आपण सॉरी लंब दुभाजक, आता या बाजूचा लंब दुभाजक काढूया. निम्म्यापेक्षा जास्त अंतर, या बाजूला एक, कारण हा आड या बाजू असा येईल लंब दुभाजक, म्हणून या दोन्ही बाजूला आपण कंस मारणार आहोत. या बाजूला एक आणि या बाजूला एक. ओके, आता लोखंडी टोक या ठिकाणी ठेवणार आहे. आणि या हा जो कंस मारला याला कट करणार आणि या बाजूला जो कंस मारला त्याला का सुद्धा कट करणार. आता हे दोन्ही काय करूया, जोडून घेऊया. आपण या बाजूचा लंब दुभाजक काढलेला ही रेषा दिसत आहे. ओके, आता आपली एक बाजू राहिली, ही बाजू राहिली, या बाजूला लंब दुभाजक असा असेल या बाजूला. ओके, आता काय करूया, त्याला दुभागूया. आता मी या ठिकाणी बिंदू ठेवतो आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे. या बाजूला एक कंस असेल आणि या बाजूला एक कंस. ओके, आता लोखंडी टोक या बिंदूवर याला कट करा, अगोदर काढलेला, आणि याला सुद्धा कट करा. आता हे जोडून घ्या. हा लंब दुभाजक काढलेला आहे, बघा हे आता लगा, हा लंब दुभाजक, हा लंब दुभाजक, हा सुद्धा लंब दुभाजक, हे तिन्ही लंब दुभाजक एकाच बिंदूमध्ये या ठिकाणी छेदलेले आहेत. आणि तो बिंदू कुठे आहे, या काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर आहे. आपल्याला विचारलं संपात बिंदू कुठे आहे, तर संपात बिंदू त्रिकोणाच्या कर्णावर आहे. कळलं? या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहावं लागेल, संपात बिंदू त्रिकोणाच्या कर्णावर आहे. कळलं? या प्रकारे दिवस पहिला आपण पूर्ण सोडवलेला आहे.